आपण अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा अजूनही आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा निश्चित यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत नवनवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर राज्यातील सर्व खासगी अनुदानित शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा पाहूया सविस्तर सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मान्य हायकोर्टात सु झालेल्या सुनावणीमध्ये राज्यातील सर्व खासगी अनुदानित अंशतः अनुदानित माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भ संदर्भात दाखल झालेल्या रिझर्व्ह रिट याचिका सर्व अंतिम अर्ज निकाली काढण्यात आहे आले आहेत त्यामुळे सुमारे सोळा हजार शिक्षक कर्मचाऱ्यांची रिक्त पदावर भरती प्रक्रिया सुरू होणार आहे मान्य हायकोर्टामध्ये सुरू असणाऱ्या विविध न्यायालयीन केसेसमुळे गेल्या अनेक वर्षापासून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती होऊ शकलेली नाही मात्र आता शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा व भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे आमदार कपिल पाटील यांनी सातत्याने सभागृहात हा प्रश्न उपस्थित केला होता शिक्षक भारती संघटनेसोबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च शाळा शिक्षकेतर संघटनेचे महामंडळाचे शिवाजी खांडेकर यांची या लढ्यात मोठी साधी मिळाली अशी शिक्षक नेते तथा शिक्षक भारती संघटनेचे राज्य सुनील गाडगे यांनी दिली राज्यातील हजारो शाळेमध्ये एकही एक शिक्षकतर कर्मचारी नाही अशी आज अवस्था आहे शासनामार्फत दररोज नवनवीन माहिती मागवली जाते ही माहिती भरणे नियमित वेतन देयक के तयार करणे सेवानियुक्तीचे प्रस्ताव तयार करणे दैनंदिन न्यायालयीन कामकाज आणि अशा प्रकारची अनेक कामे शिक्षकेतर कर्मचारी नसल्याने शिक्षकांना करावी लागत आहेत अनेक शैक्षणिक संस्थांनी स्वतः पगार देऊन या रिक्त पदावर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे त्यामुळे दरवर्षी लाखो रुपयाचा बोजा शैक्षणिक संस्थांवर वाढत आहे शैक्षणिक संस्थांतील रिक्त पदावर गेली दहा ते बारा वर्ष कर्मचारी तुटपुंच्या पगारात काम करत आहेत त्यांना नियुक्ती दिनांकापासून वैयक्तिक मान्यता देण्याची आवश्यकता आहे शासन निर्णय दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार एकोणीसनुसार सुधारित आकृतीबंध निश्चित करण्यात आला आहे सुधारित आकृतीबंधानुसार शाळा व कनिष्ठ महाविद्यालय रिक्त पदावर विविध प्रक्रिया राबवून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया सुरू कर करायची आहे सदर भरती प्रक्रिया करत असताना दहा ते बारा वर्षापासून कार्यरत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्राधान्य द्यावायचे आहेत कार्यरत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे शैक्षणिक संस्थांनी कार्यरत कर्मचाऱ्यांना आकृती बंदनुसार मंजूर पदावर पदोन्नती देऊन उरवित पदावर नवीन नियुक्तीचा प्रक्रिया सुरू करायची आहे